लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल गेली अनेक वर्षे डोळ्यांच्या आरोग्यविषयक अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन राष्ट्रीय अंधत्व निवारणाच्या कार्यात हातभार लागावा हाच उद्देश या उपक्रमामागे असतो. म्हणूनच लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जागतिक नेत्रदान पंधरवड्यानिमित्त रविवारी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल ते VK हायस्कूल पनवेलपर्यंत नेत्रदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरुवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. रॅलीची सुरुवात लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल येथून झाली असून रॅलीचा समारोप वडाळे तलाव येथे झाला. ही रॅली रोटरी क्लब, लायन्स क्लब, इनरविल क्लब या सामाजिक संस्थांच्या सहभागाने आयोजित केलेली होती. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रॅलीसह आयोजकांचे कौतुक केले. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक राजू सोनी, भाजप पळसपे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अनेश ठवळे, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुहास हळदीपूरकर यांच्यासह लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य, डॉक्टर, कर्मचारी आदींनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. आज या पनवेल महानगरीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. नेत्रदानाच्या दृष्टीनं अवेअरनेस तयार करण्याकरता एक छान अशा सुंदर अशा या रॅलीमध्ये पनवेल शहरातील, उपनगरातील सर्व रोटरी क्लब्स आणि त्यांच्या सहयोगी सर्व सदस्य आज इथं सहभागी झालेले आहेत. अवेअरनेसच्या दृष्टीनं पनवेल शहरामध्ये महत्त्वाच्या भागामधून ही रॅली फिरणार आहे. छान सुंदर असे त्यांनी रॅल्या वगैरे बनवलेले आहेत. दान अगदी भरपूर प्रकारचे दान आहेत. रक्तदान करण्याचे रांगीचा आहेत. सर्वांना आपल्याला आयुष्यामध्ये तंदुरुस्त ठेवण्यासाठी काम करण्यासाठी डॉक्टर मंडळी आलेले आहेत. सर्व समाजसेवक आहेत, राजकीय मंडळी आहेत. या सर्वांच्या ह्याच्यातून एकच ध्येय आहे की नेत्रदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते आयुष्यामध्ये दुसरं जन्म देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं ते नेत्रदान करत असतं. आपण जाता जाता दुसऱ्या एका स्वरूपामध्ये, दुसऱ्या जिंदगीमध्ये, दुसऱ्याच्या शरीरामार्फत नेत्रदान करून आपण पुढलं भावी काळावधी आपण पाहू शकतो. आणि तशा दृष्टीनं हे दान महत्त्वाचं आहे. पण घरोघरी हा संदेश पोहोचला पाहिजे. आपणही सर्वांनी अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करायची आहे. आणि त्या दृष्टीनं डॉक्टर हळदीपूरकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांची टीम यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. चांगला उत्साह आहे आणि उत्साहानं आपण सर्व फिरून त्याचं महत्त्व पटवून द्यायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करावी अशी मी आपल्याला सर्वांनी विनंती करतो.